आषाढी एकादशीपासनं चातुर्मासाला सुरुवात होते आणि असा हा चातुर्मास यंदा सुरू झालेला आहे. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास असं म्हणतात. आणि या चार महिन्यांमध्ये काही गोष्टी आवर्जून कराव्या असं सांगितलं जातं, तर काही गोष्टी अजिबात करू नये असंही सांगितलं जातं. पण नक्की काय करावं आणि काय करू नये याबाबतीत मात्र बराच गोंधळ अनेकांच्या मनात आढळतो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे जो तुम्हाला सांगणार आहे चातुर्मासात नक्की कुठल्या गोष्टी कराव्या आणि कुठल्या गोष्टी अजिबात करू नये, कुठली धार्मिक कार्य करावी आणि कुठली शुभकार्य अजिबात करू नये. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित ऐकताय, पण तरी देखील तुमच्यापैकी 80% लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय, म्हणून ही प्रेमळ विनंती, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मनुष्याचं एक वर्ष ही देवतांची एक रात्र असते असं म्हणतात. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा देवांचा दिवस असतो. कर्कसंक्रांतीस उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. कर्कसंक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं, कारण या दिवसापासून देव झोपी जातात अशी समजूत आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला देव उठतात, म्हणूनच तिला प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असं सुद्धा म्हणतात. आता तसं पाहिलं तर दक्षिणायन 6 मासांचं असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी, पण प्रबोधिनी एकादशीपर्यंत 4 महिने पूर्ण होतात. याचाच अर्थ असा की 1/3 रात्र शिल्लक आहे, तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवांचं कार्य चालू असताना पालनकर्ता भगवान श्रीहरी विष्णू निष्क्रिय असतात, म्हणून चातुर्मासास विष्णू शयन असं म्हटलं जातं. तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शयन करतात असाही समज आहे. चातुर्मास म्हणजेच 4 महिने, आषाढाचे 20 दिवस, मग श्रावण, भाद्रपद, आश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढ शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असंही म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो. ही झाली चातुर्मासाबद्दलची प्राथमिक माहिती. पण यंदा 2024 17 तारखेपासून हा चातुर्मास सुरू होतोय, कारण 17 तारखेला आहे आषाढी एकादशी. आता बघूया चातुर्मासात काय करू नये. तर चातुर्मासातील 4 महिन्यांमध्ये शुभविवाह, साखरपुडा यासारखी शुभकार्य करू नयेत. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन घराचा गृहप्रवेशही चातुर्मासात केला जात नाही. चातुर्मासाच्या काळात आपण आपल्या सून किंवा मुलीला निरोपही देत नाही, तो अशुभ मानला जातो. तसंच चातुर्मासामध्ये मुंडन, उपनयन संस्कार करणंसुद्धा निषिद्ध आहे. चातुर्मासात नवीन दुकान किंवा नवीन काम सुरू करणंही टाळावं. पण मग चातुर्मासात नक्की करायचं काय? तर चातुर्मासाच्या काळामध्ये शिवपरिवाराची पूजा केल्याने मनोकामना पूर्ती होते. चातुर्मासामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं, रोज स्नान करून पूजा करावी, त्याचबरोबर ध्यान, जप, तपश्चर्या, व्रत, वैकल्य हे सगळं चातुर्मासाच्या काळामध्ये आवर्जून करावं. म्हणून तर चातुर्मासात वेगवेगळी व्रतं सांगण्यात आलेली आहेत. चातुर्मासामध्ये कुठला ना कुठला तरी नियम नक्की करावा आणि तो पाळावा. आपल्या मनाची शुद्धी व्हावी यासाठी हे चातुर्मासाचे 4 महिने असतात. ते ईश्वराला समर्पित करून त्याप्रमाणे आचरण ठेवावं. चातुर्मासाच्या काळामध्ये मांस आणि मद्य यांचं सेवन करू नये. कांदा, लसूण अशा तामसिक गोष्टींचंही सेवन करू नये. सात्विक आहार घ्यावा, जेणेकरून आरोग्य चांगलं राहील आणि मनाची चंचलता कमी होईल. आता सर्वसाधारणपणे चातुर्मासात जी व्रत केली जातात त्यामध्ये पर्णभोजन अर्थात पानावर जेवण करणे, एक भोजन एक वेळेला जेवण करणे किंवा ऐच्छित म्हणजे न मागता मिळेल तेवढंच जेवणे, तसंच एक वाढी म्हणजेच एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे आणि तेवढंच खाणे, मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे, असे भोजनाचे नियम करता येतात. कित्येक स्त्रिया चातुर्मासामध्ये धरणे पारणे नावाचे व्रतही करतात. त्यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असा कडक नियम असतो. असे सतत 4 महिने केले जाते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात 1 किंवा 2 धान्यांवरही राहतात, एक भुक्त राहतात. या सगळ्याचा हेतू एकच आहे की माणसाचं मन पूर्णतः ईश्वरचरणी लावावं, त्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी कमी करून टाकाव्या. जिभेचे आणि मनाचे चोचले न पुरवता जेवढं शरीराला आवश्यक आहे तेवढाच आहार घेऊन संपूर्ण दिवस ईश्वर चिंतनामध्ये व्यतीत करावा असा चातुर्मासाचा हेतू असतो.
आता सगळ्यांनाच असं कडक व्रत करणं शक्य नसतं, म्हणूनच अनेक जण काही पदार्थ सोडून देतात, जसं की चातुर्मासामध्ये वांगी, कांदा, लसूण, पांढरे पावटे, घेवडा, चवळी या गोष्टी खाल्ल्या जातील. तशी ही यादी खूप मोठी आहे, पण नीट लक्ष दिलं तर लक्षात येईल की बरेचसे पदार्थ यातले वातुळ आणि आंबट आहेत, जे पावसाळ्यात आरोग्याला त्रासदायक असतात. म्हणूनच चातुर्मासामध्ये भोजन संबंधीचे नियम पाळले जातात. मंडळी, चातुर्मासाचा हेतू एकच आहे की आपलं आरोग्य चांगलं राहावं, मन शुद्ध व्हावं आणि त्याचबरोबर आपली ईश्वराप्रती असणारी भक्ती वाढावी. म्हणूनच हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात चातुर्मासाचे फार कडक नियम पाळायला जरी तुम्हाला नाही जमलं, तरी काही काही गोष्टींचं पालन तुम्ही नक्कीच करू शकता. जसं की कुठल्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहायचं, मांस आणि मदिरा यांचं सेवन नाही करायचं, त्याचबरोबर आरोग्यदायी आहार घ्यायचा, सगळ्यात महत्त्वाचं घरचं जेवण करायचं. यासारखे छोटे छोटे नियम आपण पाळले तर आपलं आरोग्यही चांगलं राहील आणि त्याचबरोबर आरोग्य चांगलं राहिलं तर मनही आनंदी राहील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.